पनवेल तालुक्यात मंगळवारी 156 कोरोना बाधित रुग्णांची नोंद झाली आहे. यामध्ये महापालिका हद्दीतील 112 तर ग्रामीण भागातील 44 रुग्णांचा समावेश आहे. तर आज कोरोनामुळे 3 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच आज तब्बल 188 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. महापालिका हद्दीतील पनवेलमध्ये 13, नवीन पनवेल येथील 5, खांदा कॉलनीत 5, कळंबोली येथे 18, कामोट्यात 25, खारघरमध्ये 23, तळोजामध्ये 23, तर ग्रामीण भागातील उलवे येथील 11, करंजाड येथील 10, सुकापूर येथील 3, आधे येथील 2, विचुंबे येथील 2, पळसपे येथील 2, भिंगार येथील 2, तसेच आकुर्ली, डेरिवली, घोसाळवाडी, कोळवाडी, मोहो, गव्हाण, चिंद्रन, देवत, दिघाटी, पेटगाव, खानावळे येथील प्रत्येकी 1 रुग्णाचा समावेश आहे. तर आज खारघर माऊली सदन रूम नंबर 4 सेक्टर 1 येथील 1, खांदा कॉलनी सेक्टर 8 नवरत्न सोसायटी मधील 1, पनवेल अक्षता सोसायटी लाईन अळी येथील 1 असे एकूण 3 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. दरम्यान मयत रुग्णांबाबतची माहिती पनवेल महापालिकेला आज मिळाल्याने नवीन रुग्णांमध्ये नोंद करण्यात आली आहे. तसेच आज 188 रुग्ण बरे झाले असून त्यांना आज घरी सोडण्यात आले आहे. यामध्ये पनवेल 33, नवीन पनवेल 31, कळंबोली 32, कामोटे 15, खारघर 24, तळोजे 2, तसेच ग्रामीण भागातील करंजाड येथील 10, विचुंबे येथील 4, उलवे येथील 4, आदे येथील 3, सुकापूर येथील 2, पेटगाव येथील 2, नेरे येथील 2, वोवळे येथील 2, सांगुर्ली येथील 2, वावंजे येथील 2, तसेच आजिवली, आकुर्ली, भिंगारवाडी, चेरिवली, चिंचपाडा, चिरवत, दापोली, गव्हाण, चिंद्रण, पळसपे, कोंबोड भुजे, सावळे, शेलगर, सोमटणे, तारा व विगर येथील प्रत्येकी 1 रुग्णाचा समावेश आहे. दरम्यान आजपर्यंत नोंद झालेल्या पनवेल महापालिका हद्दीतील एकूण 5102 कोरोनाबाधित रुग्णांपैकी 3546 रुग्ण बरे होऊन घरी परतले असून 121 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. सध्या पनवेल महापालिका हद्दीत कोरोनाचे 1434 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. तर ग्रामीण भागात एकूण 1607 कोरोनाबाधित रुग्णांपैकी एकूण 1073 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर 32 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. सध्या 502 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार टीव्ही न्यूज सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबून रहा अपडेट.